पुणे शहरात एकीकडे भिंती कोसळत आहेत, अनेकांचा मृत्यू होतोय, तर दुसरीकडे वाघोलीत बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक ओढे नाले बुजून सर्रासपणे अनधिकृत बांधकाम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशासन मात्र गाफील दिसतंय. मागील पावसाळ्यात सामान्य नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालं होतं. यावर्षी पुन्हा ही आवृत्ती होईल अशी भीती व्यक्त होतीये. पुणे शहराबरोबरच पुणे शहरालगत असणाऱ्या उपनगरांचा देखील झपाट्यानं विकास होतोय. विकासाबरोबर अनेक अडचणींना उपनगरांना सामोरं जावं लागतंय. पुण्याजवळील वाघोली हे असंच एक उपनगर आहे. वाघोलीचा झपाट्यानं विकास होतोय. याच वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक असे ओढे नाले बुजवण्यात आले. अतिक्रमण झाली आहेत. त्या बुजवलेल्या नाल्यांवर मोठमोठ्या इमारती देखील उभ्या राहत आहेत. वाघोलीमधील झालेल्या अतिक्रमणामुळं रस्त्यांवर, सोसायटींमध्ये, घरांमध्ये मागील पावसाळ्यात पाणी देखील गेलं होतं. आता देखील काही रस्त्यांवर पाणी साचलंय, त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या चाललेल्या कारभाराच्या विरोधात अनेकांनी आवाज उठवायला सुरुवात केलीये. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय. अनेक वर्ष पाठपुरावा करूनही हाती निराशाच लागतीये. त्यामुळे आता न्याय कोणाला मागावा हा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडलाय. अनेक वेळा आश्वासनं दिलं, मात्र कुणीही ठोस कारवाई करायला तयार नाहीयेत असंच पाहायला मिळतंय. या विरोधात पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे एक वर्षांपासून पाठपुरावा करतायत. प्रशासनाकडून फक्त पाहणी केली जाते, त्यावरती कारवाई होताना दिसत नाहीये. आता देखील 2 दिवसांपूर्वी पीएमआरडी कडून अतिक्रमणाची पाहणी झाली आणि लवकरच कारवाई करू असं आश्वासन दिलंय. मोठ्या मानवनिर्मित आपत्तीला सामोरं जावं लागेल तेव्हाच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल आता विचारला जातोय. जे पाणी सोडले, जे पाणी पाईप वॉटर सोडलेलं आहे, तर पावसाचं पाणी हे पाईप वॉटर येत नाही, डायरेक्ट जमीन वाटेल, तर त्यांनी ते पाणी चुकीच्या पद्धतीने सोडलेलं आहे. तर आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की बाबा हे पाणी तुम्ही रोडला आणून सोडलेलं आहे, आम्हाला जाण्यासाठी त्रास होतो त्याचा. ते एक तर ॲक्च्युली ते पाणी पावसाचं नसून त्याच्यात हे पण आहे, म्हणजे ड्रेनेज लाईन पाणी सोडलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे कसं 4 फूट पाणी साचते. पाणी जाण्यासाठी आम्हाला त्याचा खूप त्रास होतो. लहान मुलांना शाळेत जाताना येताना त्या पाण्यातून जावं लागतं आणि ते पाण्यातून गेल्यानंतर अंगावरती असे एकदम खास येते, कुठं म्हणजे मुलांना त्रास होतो, दुर्गंधीमध्ये एकदम वास येतो त्याचा, त्या पाण्याचा. तर आम्ही वारंवार पीएमआरडीला पण सांगितलेलं आहे. पीएमआरडी म्हणजे मागच्या वर्षीमध्ये 2018 पण त्यांनी हेच पाऊस पडल्यानंतर असं सांगितलं की बाबा आम्ही एकदा दखल घेतो, पण काही दखल घेतलेली नाही. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली? ही परिस्थिती ॲक्च्युली त्या रोमीटरच्या पाण्यामुळेच उद्भवलेली आहे. कारण तिकडचं पाणी त्यांचं वडे नाले, नैसर्गिक वडे नाले त्यांनी बंद करून डायरेक्ट पाणी वाटत त्यांनी पाईप वाटे पाणी सोडलेले, ते पण अर्धवट सोडलेले, पूर्ण वडे नाल्याला सोडलेले नाही, अर्धवट प्रायव्हेट जागेत आणून सोडलेले त्यांनी. मागील वर्षी वाघोलीमध्ये खूप पाऊस झाल्यानंतर जे सामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले किंवा मंदिरामध्ये पाणी शिरले, तर पाणी शिरण्याचं कारण असं होतं की जे काही वाघोलीतील बांधकाम व्यावसायिक आहेत, उदाहरणार्थ रोहन अभिलाषा असेल किंवा मॅजेस्टिक टावर असतील किंवा अजून बिल्डर, ह्या बिल्डर लोकांनी जे नैसर्गिक ओढे नाले होते पूर्वीचे ते बुजवलेले आहेत आणि त्याच्यावर बांधकामं केलेली आहेत, त्यामुळं पावसाचं पाणी जायला जागा राहिलेली नाही आहे. त्यामुळं पाणी इतरत्र जाऊन लोकांच्या सामान्य माणसाच्या घरात घुसलेले आहेत किंवा शेततळे निर्माण होऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतीचं देखील मागच्या वर्षी नुकसान झालं होतं. आम्ही 1 वर्षापासून वारंवार या ठिकाणी तक्रारी अर्ज करतो आहे, परंतु अधिकारी कुठली दाद लागू देत नाही. अधिकारी या ठिकाणी अभय देत आहेत बांधकाम व्यावसायिकांना आणि ह्यावर्षी देखील तीच परिस्थिती होणार आहे. आपण मागील आठवड्यात जर बघितलं तर कोंडव्याच्या ठिकाणी जी काही दुर्घटना घडली, तर अशी दुर्घटना वाघोलीत देखील घडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. म्हणून मग आता प्रशासन सामान्य नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघतंय का? प्रशासनानं याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर येणाऱ्या काळात पुण्यातील दुर्घटनेसारखी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये.